अण्णांनी या बाबतीत आपल्याच्या समोर स्वच्छ प्रकारचं विचाराचं खाद्य जीवनभर त्यांनी ठेवलेलं आहे, त्याचं स्मरण जर आपल्याला करायचं असेल तर ते स्मरण आपल्याला करून या बाबतीत आम्ही तडजोड करणार नाही, त्या बाबतीत आम्ही सतर्क राहू, त्या बाबतीत जर उद्याच्याला वेळ प्रसंगी चौकट लोकशाहीची लक्षामध्ये घेऊन जी काही भूमिका आग्रहानं मांडावी लागेल ती मागण्याच्या मध्ये आम्ही तसूवर सुद्धा कमी पडणार नाही आणि आमच्या संस्थेतल्या प्रत्येक मुला मुलीच्या मनामध्ये सामाजिक परिवर्तनाचा सामाजिक न्यायाचा विचार हा दृढमूळ करण्यासाठी आम्ही अखंडपणानं प्रयत्न करू हा दृष्टिकोन ठेवून आपल्याला काम करावं लागेल। नेहमीच्या पेक्षा हल्लीच्या काळामध्ये या बाबतीत अधिक जागरूक राहावं लागेल, सतर्क राहावं लागेल आणि या बाबतीत या संस्थेचा जो नावलौकिक आहे तो अखंडपणानं जतन करायचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल। एवढंच या निमित्तानं मी आज आपल्या सगळ्यांना सांगतो, मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही। अनेक कोणी शिक्षकांचा पण गुणगौरव या ठिकाणी केला, विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला, कर्जत सारख्या परिसरामध्ये जिथं आज पाण्याचं दुर्भिक्ष आहे तिथल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य केलं म्हणून त्याच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त केली। शेवटी अशा प्रकारची सेवा व्हावी, उत्तम काम करणारे आणि अण्णांनी उभं केलेल्या या सगळ्या दालनामधून योग्य प्रकारचा फायदा घेऊन उत्तम प्रकारची स्वतःची तयारी करणारे विद्यार्थी असो, सेवाभावी शिक्षक असो किंवा उत्तम प्रकारची मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच असो, हाच वैद्य शिक्षण संस्थेचा ठेवा आहे। तो ठेवा आपण जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक जतन करत राहू, वाढता राहू हा विश्वास या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर मी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद। प्राचार्य शिवाजीराव भोसले, संस्थेचे चेअरमन, माननीय उपाध्यक्ष, व्यासपीठाचे सगळे मान्यवर, हितचिंतक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि उपस्थित बंधूंनी मित्र, जवळपास अतिशय चांगल्या प्रकारचे विचार या ठिकाणी प्राचार्य भोसले सांगितल्याच्यानंतर आजच्या नित्याच्या कार्यक्रमाचं सांगता करायला काही हरकत नाही। प्राचार्य शिवाजीराव स्वतः संस्थेचे विद्यार्थी, संस्थेमध्ये काही वर्ष त्यांनी सहभाग केला आणि अण्णांना फार जवळून पाहण्याची आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्याची संधी त्यांना व्यक्तिगत जीवनामध्ये मिळाली होती, तिची अनेक उदाहरणं या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर अतिशय उत्तम रीतीने मांडलेली आहेत। जुन्या मंडळींना जुन्या काळामध्ये त्यांनी लिहिलं आणि नव्या पिढीतल्या सर्व लोकांना एक कुटुंब म्हणून संस्था चालवण्याची प्रथा जी अण्णांनी घालून दिलेली होती त्याची प्रचिती अतिशय उत्तम रीतीनं आपल्या सगळ्यांच्या समोर केली आणि म्हणून सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की अतिशय थोड्या सूचनेने ते आज आपल्या सगळ्यांच्या मध्ये सहभागी झाले। यंदाचं वर्ष अण्णांच्या बद्दल असं असलेल्या सगळ्याच लोकांना अभिमान वाटणार अशा प्रकारचं वर्ष आहे। देशाच्या पातळीवर उपेक्षित समाजामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारचं काम करणाऱ्या संस्थेंना जो राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते तो पुरस्कार यंदाच्या वर्षी आपल्या संस्थेला मिळाला आणि एका दृष्टीनं अण्णांच्या या कामाचा तर गौरव झाला पण अण्णांचा विचार घेऊन पुढं ही भूमिका पुढे नेण्याच्यासाठी प्रयत्न करणारे आपल्यासारखे जे हजारो कार्यकर्ते आहेत, शिक्षक आहेत, अन्य घटक आहेत, कर्मचारी घटक आहेत, त्यांच्या कामाचा सुद्धा एका दृष्टीनं हा गौरव झाला असं मी म्हणलं तर तो अतिशयोक्ती नाही। अण्णांच्या विचाराला, कामाला आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रयत्नाला एका दृष्टीनं ही राष्ट्र मान्यता प्राप्त झालेली आहे। राष्ट्रपती भवन मध्ये माननीय राष्ट्रपतींच्या आणि त्या कामाला खऱ्या अर्थानं समाजाने मान्यता दिली पाहिजे
या प्रकारची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी पण उत्तम रीतीने त्यांनी सुरुवातीचा जो काळ होता ज्याचा उल्लेख प्रधानमंत्री भटकांनी केला की प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात फार मोठी कामगिरी करण्याची आवश्यकता होती आणि ज्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थाचं ज्ञान पोहोचलं नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्यासाठी खबरदारी घेण्याची अतिशय आवश्यकता होती त्या काळामध्ये ही पायाभूत कामगिरी करण्याच्या उद्देशाची सगळी अतिशय कठीण अशी जबाबदारी अण्णांनी आपल्या शिरावर घेतली संस्थेचं वृत्त लावलं विद्यार्थी तयार केले कार्यकर्ते तयार केले वाहून येणारे सेवावरील शिक्षक तयार केले आणि त्यामुळे हा मोठा प्रश्न समोर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा केवढा मोठ्या प्रमाणावर वाढली याची कल्पना आपल्यापैकी प्रत्येक आहे पण ते काम खऱ्या अर्थाने संपलंय का मला स्वतः असं की अगदी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुद्धा हे काम संपलेलं नाही त्याच्यामध्ये अधिक लक्ष घालायची की आधी फार मोठी गरज आहे सार्वत्रिकरणाचा विषय ज्या वेळेला आपण मानतो शिक्षणाच्या त्या सार्वत्रिकरणामध्ये खऱ्या अर्थाने अजूनही जर आपल्याला यश मिळालेलं नसेल तर या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे आणि ते निवड सरकारी हिंपान होणार नाही तर अण्णांच्या विचारांना प्रेरित होणाऱ्या सेवाभर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे होऊ शकेल सेवाभर शिक्षकांच्या माध्यमातून होऊ शकेल म्हणून त्याच्यामध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे जेव्हा हे बदलत आहे सचिवांनी गेल्या वर्षाचा आढावा आपल्या सगळ्यांच्या सोबत सादर केला प्रतिकूल परिस्थितीमध्ये जनाचं काम समाजातल्या उपस्थित विकासासाठी सुरू झालं पाहिजे हा दृष्टिकोन अण्णांनी स्वीकारला होता आणि त्यासाठी तिथे आपलं उभं शकतं नंतरच्या काळामध्ये संस्थेचा विस्तारित खूप झाला सुरुवातीच्या काळामध्ये ज्या समस्येला तो देण्याच्या संबंधीची परिस्थिती निर्माण होत असेल त्यापेक्षा राज्य सरकारची मदत बदल केली अधिक सरकारची आणि सवलतीची झाली आणि त्याचा परिणाम हे विस्ताराचं काम अधिक गतीने करणं संस्थेला आणि आपल्या सगळ्यांना शक्य झालं आणि म्हणूनच आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा पसारा आपण वृद्धिंगत करायला यशस्वी झालेलो पण जे सांगितलं प्राध्यापक एन डी पाटील यांनी मी कोण करी की आज आपण एका वेगळ्या वळणार होतो समाज संस्थेच्या कालावधीचा कालखंड आपण जर बघितला तर स्थापनेच्या पासून 1960 साल पर्यंतचा एक कालखंड होता की ज्याच्यामध्ये मेहनत करणं समाजाची मदत प्राप्त करणं अर्थसहाय्य होईल याबद्दलची खबरदारी घेणं आणि त्यावरून समज हा संस्थेचा संसार ठिकठिकाणी शाखेमध्ये उभं करणं ही एक कठीण परिस्थिती तिला सामोरं जाण्याचा प्रसंग त्यावेळेला दोन सांभाळणाऱ्यांना सगळ्यांना आलेला होता आणि साधारणतः 60 ते 95-98 पर्यंत आणि नवीन उपक्रम हातामध्ये घेण्याच्या संबंधीची आपली भूमिका त्याच्यावर त्याचे निश्चितपणाचा परिणाम होता प्रशासन
प्रशासकीय खर्च वाढले सगळीकडे, शासनामध्ये सुद्धा वाढले, शैक्षणिक संस्थांच्या मध्ये वाढले, आणि त्या प्रशासकीय खर्चांच्या बद्दलची पूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी यापूर्वी राज्य सरकारची होती, ती आता राहिलेली नाही, तत्पुरच्या काळामध्ये आणखीन कमी होती, आणि त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या दारामध्ये जाऊन त्यांच्या मदतीनं हे काम विस्तारित करण्याच्या संबंधीची भूमिका आपल्याला स्वीकारावी लागणार आहे। सर्व सरकारच्याकडे होईल अशा प्रकारची परिस्थितीचे दिवस आता संपलेले आहेत, या निष्कर्षावर आपल्याला यावं। सिद्धवर्गी आपल्या भाषामध्ये सांगितलं की 3% 6% जाण्याच्या मदतीची गरज आहे, त्याच्यातून 2% असल्याचं काही कारण नाही, पण ते प्रामुख्याने प्राथमिक क्षेत्रामध्ये जी काही उपलब्धता होईल त्याची गुंतवणूक होण्याची आवश्यकता आहे, आणि वरच्या क्षेत्रामध्ये या वाढीव उपलब्धतेचा गुंतवणूक करण्याच्या बद्दलची जर भूमिका घेतली तर उद्याच्या कदाचित समाज सुद्धा हा प्रश्न उपस्थित आपल्या सगळ्यांच्या समोर करेल, या निधी उपलब्ध करून देण्याच्या संबंधीची भूमिका मंजूर, पण निश्चितपणानं तो निधी कशासाठी खर्च केला जातो याचा सुद्धा विचार करण्याची वेळ आली आहे। आज राज्य सरकारच्या कडून ते मध्यवर्ती सरकारकडून मिळालेली रक्कम ही जवळपास पूर्णत्वाला वेतनाच्यासाठी खर्च करण्याच्या संबंधीची भूमिका आपण घेतो आहोत, आणि असं जर भूमिका आपण घेत आलो तर मला असं वाटतं की निश्चितपणानं त्या ठिकाणी मर्यादा आलेली आहे। आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये जाऊन निवडून चालणार आहे, त्याचं मी स्वागत करतो, पण त्याबरोबरच त्या त्या परिसरातल्या जाणकारांना विचार करून पाहणाऱ्या सगळ्यांना संघटित करून एकत्रित करून इथून पुढची या सगळ्याच्या संबंधीची नीती काय असली पाहिजे याच्याबद्दल तुमची स्पष्टता आली पाहिजे। संस्थेला अनुदान देताना एका ठराविक रक्कमेच्या पुढे आम्ही तुम्हाला अनुदान देणार नाही, तुम्ही स्वतःच्या जबाबदारी वरती ही रक्कम उभी केली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा किंवा दंडक राज्य सरकारच्या वतीने देणं, आणि दुसऱ्या बाजूनं संस्थेला निधी उपलब्ध करण्याच्या संबंधीची भूमिका किंवा देणगीच्या संबंधीची पुस्तकं छापली तर तीही प्रचलित कायद्यामध्ये बसणार नाही अशी दुहेरी भूमिका घेऊन मला असं वाटतं चालणार नाही, आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा फार बारकाईने विचार केला पाहिजे। प्राथमिक शिक्षणाच्या संबंधीची भूमिका आहे तितपर्यंत भूमिका ही 100% योग्य आहे, पण माध्यमिक आणि उच्च शिक्षणाच्या संबंधीची भूमिका घेताना वस्तुस्थिती लक्षामध्ये घेऊनच इथून पुढची पावलं टाकावी लागतील, आणि त्याच्या विचाराची प्रक्रिया ही महाराष्ट्रापासून सुरू व्हावी, आपल्या संस्थेने त्याच्यामध्ये पुढाकार घेणं योग्य होईल एवढंच या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो। मला आनंद आहे की यापूर्वीच्या अनेक सभेमध्ये मी सातत्यानं दुनियेतले जे बदल आहेत आणि त्या बदलाला सामोरं जाण्याची तयारी करणारा विद्यार्थ्यांचा वर्ग जर तयार करायचा असेल संस्थेच्या ठिकठिकाणचे व्यासपीठावर मांडण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला, त्यातला एक भाग हा संस्थेने स्वीकारला, आणि आज सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 250 ते 260 शाळेच्या मध्ये आपण संगणक प्रत्यक्षपणानं उपलब्ध करण्याच्यासाठी यशस्वी झाले, अतिशय चांगली गोष्टी झाली, कारण खेड्यापाड्यातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना आज या संगणकाच्या संबंधीचं प्रत्यक्ष शिक्षण करण्याच्या संबंधीची आज पार्श्वभूमी या सगळ्या शाखांच्या मध्ये सुरू झालेली आहे। माझं सांगणं फक्त याच्यामध्ये एकच आहे की माझा अनुभव अनेक ठिकाणचा हा आहे की संगणक हा घेतला जातो आणि घरामध्ये टेलिव्हिजन सुरुवातीला आल्याच्या नंतर त्याला एक फार चांगल्या प्रकारचा पडदा ठेवून वर झाकून ठेवण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला जातो आणि तो जतन केला जातो, तसा प्रकार हा अनेक ठिकाणी संगणकाच्या बाबतीत सुद्धा होतो असं समजावं माझ्या पाहण्यामध्ये आहे। विशेषतः सरकारच्या आणि मंत्र्यांच्या कार्यालयामधला माझा हा अनुभव आहे, आणि म्हणून आपण हा संगणक शिक्षणाच्यासाठी मुलांना खेळायला देण्याच्यासाठी त्याचा वापर करण्याच्यासाठी उपलब्ध करून दिला पाहिजे एवढंच या निमित्तानं त्या त्या शाखेच्या प्रमुखांना मला सुचवायचं।
अधिक शाखांच्याकडे संगणक उपलब्ध करून देण्याच्या संबंधीचा प्रयत्न